मोदय सन्माननीय सदस्य जे आहेत लक्ष्मण पवार साहेब यांनी या सभागृहामध्ये मागच्या अधिवेशनात उपोषण केलं सभागृहा बाहेर उपोषण केलं आणि अध्यक्ष महोदय स्वतः मी मंत्री मोदय यांची त्यावेळी बोललो पण अध्यक्ष महोदय कारवाई होत नाहीये आपण जरी दंड वसुली केली अवैध वाहतूक रेतीची प्रचंड चाललेली आहे आणि स्वतः सदस्य या ठिकाणी सांगतात आठ जणांचा मृत्यू प्रश्नात जरी एक जणांचा असला तर होता, होता, तरी स्वतः सदस्य सांगतायत आणि आपण तर माझ्या पक्षात ज्येष्ठ आहेत आपल्याला मात्र अहवाल असेच येतात की खड्डा नव्हता खोल होत पाणी जास्त होतं कुठेतरी आपण गांभीर्याने घेणार की नाही मंत्री महोदय इतकं सातत्याने एक सदस्य जर या ठिकाणी अवैध वाहतूक लावून धरतोय आणि अध्यक्ष मोठे तेच ते लोक पकडले जात आहेत मग आपण याच सभागृहामध्ये मोका लावायचा निर्णय केला होता आता या लोकांवर मोका लावणार का तेच ते लोक पकडले गेले चार चार वेळा पकडले गेलेत तीच मंडळी त्या ठिकाणी वाटेल तसा खोदतायत तुम्ही जेवढा त्या ठिकाणी त्यांना खोदण्याकरता जागा दिली अध्यक्ष महोदयाची जी डेप दिली त्याच्यापेक्षा चार पट खोदून झालाय आणि मग अध्यक्ष मोदय जेव्हा आजकाल पाऊस जास्त आहे पाऊस आला की त्या खड्ड्यांमध्ये पाणी होऊन जातं आणि सामान्य नागरिकाला अंदाज येत नाही असे आठ आठ लोक त्या ठिकाणी गेले आहेत अध्यक्ष महोदय त्यामुळे पहिल्यांदा तर ह्या आठ लोकांची जी माहिती दिली आहे त्या संदर्भात माहिती घेऊन त्या आठ लोकांना मदत सरकार करणार का आणि जे वारंवार करतायत या लोकांवर आपण मोका लावणार का एक तर मोका लावायचा निर्णय केला आणि दुसरं वन विभागाला जे अधिकार आहेत ते विभाग आपल्या विभागाला आपण दिले वन विभागाला अधिकार आहेत की अशा प्रकारचे ट्रक जर सापडले तर वन विभागाला त्याचा लिलाव येतो जप्त करून ते अधिकार देखील या सभागृहामध्ये आपल्या विभागाला आपण दिलेले आहेत त्यामुळे कुठेतरी आज माननीय मंत्री महोदय अवैध खनन उत्खनन इतकं भयानक आहे जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये आणि नेक्सस तयार झाला आहे त्या ठिकाणी त्यामुळे कुठेतरी तुम्ही जर कडक कारवाई केली नाही ते असंच पूर्ण आपल्या नद्या खोदून टाकतील लोक त्यामुळे माझी विनंती आहे की हा जो अधिकार आपल्याला प्राप्त झालाय याच्या अंतर्गत कडक कारवाईचे निर्देश आपण द्यावे महोदय आपण जरूर त्यांच्यावर बैठक घ्यावी पण त्यांच्या खनिकर्म महामंडळाच्या वतीनं एक वाळूचं अतिशय चांगलं धोरण हे तयार करून सरकारकडे पाठवण्यात आलाय आता जवळजवळ दोन वर्ष झाले पण त्या धोरणाला मान्यताच मिळत नाही त्यामुळे त्याला मान्यता कधी मिळणार हे देखील सांगितलं पाहिजे ते जर धोरण मंजूर झालं तर या सगळ्या चोऱ्या बंद होतील तर त्या संदर्भात ती माहिती मिळाली पाहिजे